Hi friend, welcome to the SOC Classes Tech YouTube channel. In this video, we are going to learn class 10th, second chapter, periodic classification of element. But before that, if you haven't subscribed my channel, please subscribe it and press the bell icon for the latest video update. Let's start. तर मित्रांनो हा लेसन सुरू करण्यापूर्वी कॅन यू रिकॉलमधले काही आपण प्रश्न बघूया, ठीक आहे. तर व्हॉट आर द टाईप ऑफ द मॅटर. आता मित्रांनो मॅटर म्हणजे काय, सर्वात अगोदर आपण बघूया व्हॉट आर द टाईप ऑफ द मॅटर. पण मॅटर बघण्या अगोदर आपल्याला हे समजायला हवं की मॅटर म्हणजे काय. तर मॅटर इज एनिथिंग ऑन द अर्थ दॅट हॅज अ व्हॉल्यूम अँड मास. पृथ्वीवरची अशी कोणतीही गोष्ट त्याला व्हॉल्यूम आहे अँड मास आहे, या दोन गोष्टी ज्याला आहेत ते असते मॅटर, त्याला आपण मॅटर म्हणतो, ठीक आहे. मग या मॅटरचे टाईप्स कोणकोणते आहेत. तर मित्रांनो ह्या मॅटरचे दोन टाईप्स आपण याला समजून घेऊया, ठीक आहे. तर मित्रांनो याचे टाईप्स कोणकोणते आहेत ते बघूया. तर मित्रांनो मॅटरचे दोन मुख्य टाईप आहेत, ते म्हणजे एक आहे मिक्सचर आणि प्युअर सब्स्टन्स. मिक्सचर बघा, आता मॅटरचे दोन टाईप आहे, एक आहे मिक्सचर आणि दुसरं आहे प्युअर सब्स्टन्स. मिक्सचर म्हणजे काय, प्युअर सब्स्टन्स. मिक्सचर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त पदार्थाचं मिक्सचर असणं, त्याला आपण म्हणतो मिक्सचर, ठीक आहे. एकापेक्षा जास्त पदार्थ आहेत त्याला आपण मिक्सचर म्हणतो. प्युअर सब्स्टन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त एकच पदार्थ असतो त्याला आपण प्युअर सब्स्टन्स म्हणतो. त्यानंतर हे मिक्सचरचे दोन प्रकार पडतात, मिक्सचरचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आहे होमोजेनियस मिक्सचर आणि दुसरं आहे हेटरोजेनस मिक्सचर, असे दोन प्रकार आहेत. आणि जे प्युअर सब्स्टन्स आहेत, प्युअर सब्स्टन्सचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आहे कंपाऊंड आणि दुसरं आहे एलिमेंट. कंपाऊंड आणि एलिमेंट. तर मित्रांनो मॅटर काय आहे आणि मॅटरचे प्रकार काय आहे तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा लेसन पूर्ण समजायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, त्यानंतर तुम्हाला हा लेसन पूर्ण समजेल याची गॅरंटी मी देतो, ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॉट आर द टाईप ऑफ द इलिमेंट. इलिमेंटचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत इलिमेंट. तर मित्रांनो जे इलिमेंट्स आहे त्याचे मुख्यतः आपण एक तीन प्रकारामध्ये त्याचे करत असतो. पहिलं आहे मेटल, ठीक आहे. इलिमेंट आपण काय असतात तर पिरियॉडिक टेबलमध्ये मेटल आहेत. नंतर आहे नॉन मेटल, ठीक आहे, नॉन मेटल आहेत. त्यानंतर मेटलॉइड्स आहे, मेटलॉइड म्हणजे त्याच्यात दोघांचे गुणधर्म असतात मेटल अँड नॉन मेटलचे, ठीक आहे. त्यानंतर इनर्ट गॅसेससुद्धा आहेत. तर असे याचे प्रकार पडतात कशाचे, इलिमेंट्सचे, ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. बघा कुठलाही मॅटर असतो, कुठलाही पदार्थ असतो, तो एक सर्वात बारीक अशा घटकापासून बनलेला असतो, त्याला आपण म्हणतो मित्रांनो ॲटम. त्याला काय म्हणतो आपण, ॲटम. बारीक असा घटक त्याला आपण डिवाईड करू शकत नाही, त्याला आपण म्हणतो ॲटम. त्याला काय म्हणत असतो आपण, ॲटम म्हणत असतो. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स अँड कंपाऊंड. आणि इथं आपल्याला काय सांगायचं आहे, इलिमेंट्स अँड कंपाऊंड यांच्यामधला आपल्याला फरक सांगायचा आहे. कशामधला, इलिमेंट्स आणि कंपाऊंडमधला, इलिमेंट्स आणि कंपाऊंडमधला फरक सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो इकडे आपण इलिमेंट बघू आणि इकडे आपण कंपाऊंड बघू. तर पहिला फरक आहे मित्रांनो, इलिमेंट कन्सिस्ट ऑफ द ओनली वन काइंड ऑफ द ॲटम. आता जे इलिमेंट असतात ते फक्त एकाच प्रकारच्या ॲटमपासून बनलेले असतात, ठीक आहे. एकाच प्रकारच्या ॲटमपासून इलिमेंट बनलेले असतात. आणि कंपाऊंडमध्ये काय असतं, कंपाऊंड ऑलवेज हॅव अ मोर दॅन वन काइंड ऑफ द ॲटम. आणि कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे ॲटम तिथं असतात. तर हे पहिला फरक. देन बघा, वी कॅनॉट डिवाईड द इलिमेंट्स, ठीक आहे. आता इलिमेंटला आपण डिवाईड करू शकत नाही, ठीक आहे. इलिमेंटला आपण डिवाईड करू शकतो का, नाही. तर कंपाऊंडला आपण डिवाईड करू शकतो. तर मित्रांनो हे एक बेसिक फरक होते, ते आपण बघितले. यावरून तुम्हाला हा सर्व कन्सेप्ट समजला असेल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो तुम्हाला.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पेरोडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलिमेंट. तर मित्रांनो, आपल्या लेसनचं नाव असं आहे पेरोडिक. पेरोडिक म्हणजे काय? तर काही वेळानंतर पुन्हा तीच प्रॉपर्टी मिळणं किंवा तीच घटना घडणं, त्याला आपण पेरोडिक म्हणतो. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट, एलिमेंट म्हणजे काय? असे बघा, आता एलिमेंट आपल्याला माहीत आहेत किती आहेत, तर 118 आहेत, बरोबर आहे. तर ह्या एलिमेंटचं अशा प्रकारे क्लासिफिकेशन करायचं की ते वारंवार पुन्हा पुन्हा ते आलेली आहेत, मग त्यांची प्रॉपर्टीज सेम आहे. ठीक आहे. काही वेळानंतर की सेम प्रॉपर्टी आपल्याला आढळते, त्याला आपण पेरोडिक म्हणतो. बघा आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट कशाप्रकारे केलेलं आहे किंवा नेमकं आहे तरी काय. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे लिहिलेलं दिसत नसेल, नोट्स दिसत नसतील, तर तुमच्या मोबाईलम जी क्वालिटी आहे, तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी तुम्हाला वाढवावी लागेल. ठीक आहे मित्रांनो, 240 तुमची क्वालिटी वाढवा, 360 करा, किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकता. तर बघा मित्रांनो, ॲटम इज, आता बघा सर्वात अगोदर आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर. ॲटम काय आहे? एक स्मॉलेस्ट पार्टिकल आहे एलिमेंटचा, म्हणजे कुठलाही एलिमेंट ॲटमपासून बनलेला आहे. टुडे 180 एलिमेंट्स आर नोन. आजपर्यंत 118 एलिमेंट्स आपल्याला माहीत आहे. एक मिनिट मित्रांनो, तर मित्रांनो आजपर्यंत आपल्याला 118 एलिमेंट्स माहीत आहे. इनिशियली क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वी आर डन ऑन द बेसिस ऑफ द मेटल अँड नॉन मेटल्स. ठीक आहे मित्रांनो, सुरुवातीला न्यूलँड्स किंवा त्यानंतर मेंडेलियुज, हे यांनी क्लासिफाय करायच्या अगोदर जे एलिमेंट्स होते त्यांचं फक्त दोन ग्रुपमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, ते म्हणजे मेटल अँड नॉन मेटल. फक्त दोनच ग्रुपमध्ये किंवा दोनच क्रायटेरिया आपल्याकडे होते, मेटल अँड नॉन मेटल. देन फाउंड द अनदर टाइप ऑफ कॉल्ड द मेटलॉइड. त्यांच्यानंतर आपल्याला अनदर एक दुसरा प्रकार सापडला, ज्याला आपण मेटलॉइड म्हणतो. मेटलॉइड म्हणजे काय? त्याच्यामध्ये मेटल अँड नॉन मेटल दोघांचेही गुणधर्म असतात. फॉर गेटिंग अ नॉलेज अँड देअर प्रॉपर्टीज बेस्ड ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राइंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. तर मित्रांनो, काय झालं की वैज्ञानिकांना असं वाटलं की त्याच्या जी प्रॉपर्टीज आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या सापडत आहेत प्रत्येक वेळा, त्यामुळे त्यांनी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांनी त्यांच्या गुणधर्मानुसार, त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार त्यांना क्लासिफाईड करायला सुरुवात केली. तर आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं की कोणकोणते सायंटिस्ट होते, त्यांनी ह्या एलिमेंटला क्लासिफाय केलेलं आहे, आणि कोणती मेथड वापरली, काय त्यांनी क्रायटेरिया पकडला होता, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर जे सर्वात फर्स्ट सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं होतं की त्यांनी एक मेथड डेव्हलप केली, जेणेकरून जे एलिमेंट आहे त्याला क्लासिफाईड करता येईल. ते पहिले आपले सायंटिस्ट आहेत, ते आहे डोबिनर्स आहेत. ठीक आहे. आता डोबिनर्स यांनी काय केलं होतं, क्लासिफाईड केलं होतं. मग त्याच क्लासिफाईडला त्यांनी नाव दिलं होतं ट्राईड्स. आता ट्राईड असं नाव आहे, ट्राईड्स म्हणजे त्याला आपण म्हणतो तीन किंवा तीन याचा. आता तीन याचं नेमकं याच्या मागचं कारण काय हे आपण बघूया. तर मित्रांनो, डोबिनर्स ट्राईड्स म्हणजे काय हे बघूया. 1870 द जर्मन सायंटिस्ट डोबिनर्स सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. आता डोबिनर यांनी काय सांगितलं होतं 1817 की जे प्रॉपर्टीज आहेत कुठल्याही एलिमेंटच्या, हे कशाच्या रिलेटेड आहेत, तर त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या रिलेटेड आहे. म्हणजे जे काही प्रॉपर्टीज असतात हे कशाबरोबर असतात, तर त्याच्या ॲटॉमिक मासेसबरोबर असतात. सपोज एखादा ॲटॉमिक नंबर जर 10 असेल एखाद्या एलिमेंटचा, ठीक आहे, आणि दुसरा एलिमेंट आहे त्याचा सुद्धा ॲटॉमिक नंबर 10 असेल, तर दोघांच्याही प्रॉपर्टीज सेम असतील. का? कारण दोघांचीही ॲटॉमिक मासेस कशा आहेत, सेम आहेत, असं डोबिनर यांना वाटलं. देन ही मेड अ ग्रुप ऑफ द थ्री एलिमेंट्स इच हॅविंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल देम ट्रायड्स. त्यांनी काय केलं, ग्रुप तयार केले थ्री एलिमेंट्सचे. प्रत्येक ग्रुपमध्ये थ्री एलिमेंट्स त्यांनी कन्सिडर केले, प्रत्येक ग्रुपमध्ये थ्री एलिमेंट्स. आणि थ्रीच का निवडले, असे निवडले की त्यांचे जे प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत सेम आहेत, असे त्यांनी निवडले. मग एका ग्रुपमध्ये तीन एलिमेंट्स होते, ते तीन असल्यामुळे त्याला आपण ट्रायड्स म्हणलं. काय म्हणलं? ट्रायड्स म्हणलं. आणि हे जे ट्रायड्स होते यांची जे केमिकल प्रॉपर्टीज होत्या या सेम होत्या.
म्हणून याला आपण डोमिनर्स ट्राइड्स असं म्हणतो. देन बघा मित्रांनो, ही अरेंज ऑल द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस शो दॅट द मिडल ऑफ द एलिमेंट वॉज इक्वल टू द मीन ऑफ द अदर टू एलिमेंट्स सम ऑफ द एलिमेंट नॉट क्लासिफाइड इन टू ग्रुप. तर मित्रांनो त्यांनी काय केलं बघा, की त्यांनी काय केलं, जे एलिमेंट निवडले ते काय केले, इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहिले, इन्क्रीजिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू देअर मासेस, ॲटॉमिक मासेस. बघा, एक जर एलिमेंट घेतला त्याचा ॲटॉमिक मास जर 6 असेल, ठीक आहे, 6 असेल, त्यानंतर त्यांनी काय केलं मित्रांनो, हां एक बघा मित्रांनो, त्यांनी काय केलं, त्यांनी अशा प्रकारे निवडले की पहिल्याचा कन्सिडर करा की 6 आहे, ठीक आहे, कन्सिडर करायचा ॲटॉमिक मास 6 आहे, ठीक आहे मित्रांनो. सो नंतरचा आपण निर्णय त्याचा कन्सिडर करा की 10 आहे, ठीक आहे, आणि तो मजा मरला किती आहे, तो किती आहे, हे 8 आहे. म्हणजे बघा आपल्याकडे 3 ट्रायड झालेले आहेत, म्हणजे ट्रायड झालेले म्हणजे 6, 8 आणि 10 हे काय आहेत, त्यांचे ॲटॉमिक मासेस आहेत. आणि ट्रायड्स डोमिनर ट्रायड्समध्ये कसं आहे तर मित्रांनो, ह्या दोघांचा ॲव्हरेज म्हणजे 6 आणि 10 यांचा ॲव्हरेज हे मधल्या एलिमेंट एवढा असला पाहिजे, तर त्याला आपण डोमिनर्स ट्राइड्स म्हणतो. तर बघा मित्रांनो, 6 + 6 + 10 इक्वल अपॉन 2 म्हणजे हे येईल 16 16 अपॉन 2 म्हणजे 8, म्हणजे काय होईल, ज्यांचं जे ॲव्हरेज आलेलं आहे 6 आणि 10 ते आलेलं आहे 8, आणि जो मधला एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 8, म्हणजे इथं आपण डोमिनर ट्राइड इथं सॅटिस्फाय झालेला आहे, त्यांचा लॉ त्यांनी तयार केला होता तो सॅटिस्फाय झालेला आहे. अशा प्रकारे ते त्यांनी काय केलं होतं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. पण काही एलिमेंट असे होते की त्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम होती, कोणते डोमिनर ट्राइड्स चं क्लासिफिकेशन ते फॉलो करत नव्हते, जे याचा लॉ होता की ॲव्हरेजचा ते फॉलो करत नव्हते, त्यांचे जे प्रॉपर्टीज आहेत ते सेम होत्या, पण त्यांचे जे ॲटॉमिक मासेस होते ते ॲव्हरेज अप्रॉक्सिमेट जे ॲव्हरेज यायला पाहिजे दोन नंबरचं, ठीक आहे, फर्स्ट अँड थर्डचं, ते येत नव्हतं. तर बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला काही एलिमेंट दिलेले आहेत, त्यांचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. तर पहिला आहे लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम आहे फर्स्ट ट्राइड, याला आपण फर्स्ट ट्राइड म्हणू. तर बघा मित्रांनो, लिथियमचं आहे 6.9, नंतर आहे 23 आहे सोडियमचा ॲटॉमिक मास, आणि पोटॅशियमचं आहे 39, ठीक आहे मित्रांनो. आता या दोघांचं ॲव्हरेज बघा, 39 + 6.9 याचं ॲव्हरेज येईल मित्रांनो 45.9 ॲटॉमिक येईल. जर याला आपण याचा ॲव्हरेज काढला 2 डिवाइड केलं तर जवळपास याचा ॲव्हरेज आपल्याला येणार आहे मित्रांनो, जवळपास अप्रॉक्सिमेट येणार आहे 23 येणार आहे. म्हणजे बघा इथं अशा प्रकारे त्यांनी ट्रायड तयार केले होते, जेणेकरून ह्या दोघांचं जे ॲव्हरेज आहे ते मधल्या एलिमेंट एवढं असणार, ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम आहे, स्टोरेंटियम आहे, बॅरियम आहे, अशा प्रकारे त्यांनी काय केलं होतं, त्यांचं ॲव्हरेज ॲव्हरेजवरून त्यांनी काय केलं होतं, मधल्या एलिमेंटच्या ॲव्हरेज एवढा त्या ॲटॉमिक मास एवढा तो ॲव्हरेज असला पाहिजे, देन वी कॉल्ड इट ॲज अ डोमिनर ट्राइड्स. त्यानंतर मित्रांनो बघायचं आपल्याला न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टेव्स. तर मित्रांनो हे झालं की त्याच्यामध्ये आता डोमिनर्स यांना अर्थ कसा आला किंवा ते कशाप्रकारे त्यांनी ते क्लासिफिकेशन केलं होतं, ते मात्र काही एलिमेंट असे होते की त्यांची प्रॉपर्टीज सेम होती पण त्यांचे जे ॲटॉमिक मासेस होते ते मात्र ते लॉ फॉलो करत नव्हते. पण आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स यांनी मग काय केलं, समोर त्याला क्लासिफाय करण्याचं ठरवलं. त्यांनी काय केलं, त्या एलिमेंटची जे डोमिनर यांनी जे रिसर्च केली त्यांची मदत घेतली आणि नंतर त्यांनी ॲटमचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. त्यांनी कशाप्रकारे केलं आपण बघूया. द न्यूलँड्स कोरिलेटेड ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट टू देअर प्रॉपर्टीज ऑफ द डिफरंट वे. त्यांनी मात्र काय केलेलं आहे, त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांचे जे प्रॉपर्टीज आहेत ते कसं आहे, ॲटॉमिक मासेसच्या कोरिलेटेडच आहेत, पण त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. कसं बघा, द अरेंजमेंट ऑफ द ऑल एलिमेंट्स इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर टू देअर ॲटॉमिक मासेस. यांनीसुद्धा काय केलं,
जे ॲटॉमिक मासेस आहेत त्यांना इन्क्रीझिंग ऑर्डरनं, जे इलिमेंट आहेत त्यांचं ॲटॉमिक मासेस आहेत त्यांना इन्क्रीझिंग ऑर्डरनं काय केलं, अरेंज केलं. ए स्टार्टेड विथ देअर लाईटेस्ट इलिमेंट हायड्रोजन अँड एंड अप विथ द थोरियम. त्यांनी काय केलं, अशा प्रकारे हायड्रोजनपासून सुरुवात केली आणि त्यांचा जो लाईटेस्ट इलिमेंट होता आणि नंतर त्यांनी काय केलं, थोरियम, थोरियमला त्यांनी त्यांचं एंड अप केलं, संपवलं. ही फाऊंड दॅट द एव्हरी एड इलिमेंट हॅड अ प्रॉपर्टी सिमिलर टू द दोज ऑफ द फर्स्ट. त्यांनी असं निरीक्षण केलं, त्यांनी काय केलं, सर्व इलिमेंट त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीझिंग ऑर्डरनुसार अरेंज केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात असं आलं की प्रत्येक आठवा इलिमेंट म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ आणि एट, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक आठवा इलिमेंट त्यांनी जे अरेंजमेंट केलं होतं त्याला प्रत्येक आठव्या इलिमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या सिमिलर होत्या. म्हणजे बघा, पहिला इलिमेंट जे असेल त्यानंतरचा जो आठवा इलिमेंट असेल त्यांची जी प्रॉपर्टीज सेम असेल, त्यानंतर जे नववा इलिमेंट असेल, नंतर जो 16वा इलिमेंट असेल यांची प्रॉपर्टीज सेम आहे, अशा प्रकारे त्यांना जाणवलं. ठीक आहे, बघा, लिथियम आणि सोडियम यांची प्रॉपर्टीज सेम आहे, कारण ते एक कारण ते लिथियमपासून सोडियम आठव्या नंबरवर आहे. त्यानंतर मॅग्नेशियम आणि बेरिलियम, मॅग्नेशियमपासून बेरिलियमसुद्धा आठव्या नंबरवर आहे, म्हणजे यांची प्रॉपर्टीज सेम आहे. म्हणजे न्यूलँड्सनं काय सांगितलेलं आहे की प्रत्येक आठवा इलिमेंट त्याची प्रॉपर्टी आणि फर्स्ट इलिमेंटची प्रॉपर्टी कशी असते, सेम असते सांगितलेलं आहे किंवा सिमिलर असते. मेनी लिमिटेशन्स वी आर फाउंड ऑन द न्यू लँड्स ऑक्टेव्स, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन होती. ठीक आहे, कशामध्ये, ऑक्टेव्स लॉमध्ये सुद्धा. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलेमेंट्स डिस्कवर लेटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यू लँड्स लॉ ऑफ द ऑक्टेट. नंतर जे काही शोध लागले, नंतर जे काही इलेमेंट्स डिस्कवर करण्यात आले, ते मात्र न्यू लँड्स लॉ फॉलो करत नव्हते. ठीक आहे, म्हणजे तिथं काय होत होतं, ते जर आपण अरेंज केले असते किंवा ते जर तिथं टाकले असते ॲटॉमिक मासेसनुसार, तर त्याच्यानंतरचा जो आठवा इलिमेंट होता त्याची प्रॉपर्टी फर्स्ट इलिमेंटसारखी सारखी येत नव्हती. नंतर जे डिस्कवर झाले, म्हणजे काय झालं की हा लॉसुद्धा इथं त्यांचा फेल झाला होता. कोबाल्ट निकेल इलिमेंट हॅव्हिंग अ सेम प्रॉपर्टी विथ द फेरस बट इट केप्ट अवे फ्रॉम देम. तर बघा मित्रांनो, कोबाल्ट अँड निकेल हॅव्हिंग अ सेम प्रॉपर्टी. आता कोबाल्ट आणि निकेलची सेम प्रॉपर्टी आहे कशासोबत, फेरससोबत. ठीक आहे, पण काय झालं, आता दोघांची प्रॉपर्टी सेम आहे म्हणल्यावर काय असायला पाहिजे की ते एकापासनं, समजा कोबाल्ट जर एकवर असेल सपोज, तर निकेल कितीवर असायला पाहिजे, आठवर असायला पाहिजे, पण असं होत नव्हतं. डिफरंट प्रॉपर्टीज केम अंडर द सेम ऑक्टेव्स, आणि अशा प्रकारे अरेंजमेंट केल्यानंतर सेम ऑक्टेव्ससाठी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तिथं येत होत्या. त्यानंतर बघायचं मित्रांनो, आता हे बघितलं आपण, डोबिनर्स बघितलं, त्यानंतर आपण न्यूलँड्स बघितलं, आता बघायचं आपल्याला मेंडेल्यूज, मेंडेल्यूज पेरोडिक टेबल. आता मेंडेल्यूजनं कशाप्रकारे पेरोडिक टेबलचं पेरोडिक टेबलमध्ये इलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं हे आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, जर हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, आत्ता सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेल्यूज डेव्हलप द पेरोडिक टेबल इन 1869. आता मित्रांनो, हे रशियन सायंटिस्ट होते डिमित्री मेंडेल्यूज, यांनी काय केलं, 1869 त्यांनी त्यांचा पेरोडिक टेबल डेव्हलप केला. ही कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट ॲटॉमिक मासेस, देन ही ट्रान्सफॉर्म दिस इन टू द पेरोडिक टेबल ऑफ इलिमेंट इन अकॉर्डन्स विथ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दिस इलिमेंट. तर मित्रांनो, आता यांनी यांचं क्लासिफिकेशन करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या बघा. ही कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट, त्यांनी काय केलं, त्यांची जी प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज, या दोन्ही प्रॉपर्टीजच्या आधारावर त्यांनी त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं त्यांचं एक महत्त्वाचं थोडंसं वेगळं होतं डोबिनस आणि न्यूलँड्सपेक्षा. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युल्स फॉर्म्युला ऑफ द
हाइड्राइड्स अँड ऑक्साईड ऑफ द इलेमेंट मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटीज. तर मित्रांनो आता ते फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या होत्या, तर त्या प्रॉपर्टीज होत्या मित्रांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा, त्यानंतर त्याचा हाइड्राइड्स अँड ऑक्साईड्स ऑफ इलेमेंट, ठीक आहे, त्यानंतर त्यांचा मेल्टिंग पॉईंट, त्यांचा बॉइलिंग पॉईंट, त्यांची डेन्सिटी, जे सर्व फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी कन्सिडर केल्या होत्या त्यांचा त्यांचं प्रव्ह्यू टेबल तयार करण्यासाठी. मेंडेल्यूस फाउंड दॅट द इलिमेंट्स विथ द सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर द डेफिनेट इंटरवल. आता मेंडेल्यूसने काय केलं की ज्यावेळेस त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार जे इलिमेंट त्यांनी अरेंज केले, त्यांना असं पाहायला भेटलं की जे हे इलिमेंट्स आहेत त्यांची केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी काय होत आहे, रिपीट होत आहे आफ्टर द डेफिनेट इंटरवल, म्हणजे काही वेळानंतर किंवा काही नंबरनंतर तर त्यांची प्रॉपर्टीज काय होत आहे, सिमिलर सापडत आहे, ठीक आहे, इथे रिपीट होत आहे प्रॉपर्टीज हे त्यांना सापडलं. मग आता मेंडेल्यूसचा लॉ काय आहे, मेंडेल्यूस लॉ काय आहे हे आपण बघूया. तर प्रॉपर्टीज ऑफ अ इलेमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे ॲटॉमिक मासेसनुसार त्यांचे जे इलेमेंट्स आहेत त्यांचे ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कशा असतात, ह्या पिरियॉडिक असतात, म्हणजे काही इलेमेंटनंतर ते रिपीट होतात असं आपल्याला इथं मेंडेल्यूस सांगतात. तर मित्रांनो याचे फीचर्स कोणकोणते आहेत, मेंडेल्यूस यांनी पिरियॉडिक टेबल तयार करतात, यांचे फीचर्स कोणकोणते आहेत बघा. हॉरिझॉन्टल रॉ कॉल द पिरियड, बघा जे हॉरिझॉन्टल रॉ होते असे त्याला त्यांनी पिरियड म्हणलेलं आहे, आणि जे व्हर्टिकल लॉ होते त्यांना त्यांनी ग्रुप म्हणलेलं आहे. सो देर आर द 1-7 रॉ किती होते, म्हणजे आडव्या रेषा होत्या 7, आणि जे ग्रुप होते ते होते 8, म्हणजे उभ्या रेषा होत्या त्या होत्या 8, म्हणजे उभे ग्रुप, ठीक आहे. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला ग्रुप दिसतात, ठीक आहे, नंतर याच्यामध्ये डेव्हलप करण्यात आलेलं आहे. बघा इथं काय दिसतं आपल्याला की यांनी काय केलं आहे की बघा इथं हेलियम आहे, लिथियम आहे, आता बघा सर्व ग्रुप 1 आहे. ग्रुप 1 का मित्रांनो, कारण जेवढे काही इलिमेंट इथं आलेले आहेत या सगळ्यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी जवळपास सेम आहे, ठीक आहे. त्यानंतर जे इथं आलेलं आहे यांचीसुद्धा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी काही प्रमाणामध्ये सेम आहे, म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये जे आहे त्यांची फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहे. किंवा जे ग्रुपमध्ये आहे जे रोजमध्ये आहे त्यांना कुठलं काहीतरी त्याचं सेम आहे, ठीक आहे, त्यांनी अशा प्रकारे इथं त्यांनी त्यांचं क्लासिफाय केलं होतं. तर त्यांचे फायदे कोणकोणते आहेत, त्यांनी केलं त्यांचा नेमका फायदा काय झाला, तर बघा. फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाईड ऑल नोन इलेमेंट्स, पहिल्यांदा असं झालं डोबेनर्स आणि न्यूलँडनंतर की जेवढे काही इलेमेंट माहीत झाले त्या सगळ्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं पहिल्यांदा. कारण अगोदर त्यांनी जे न्यूलँड आणि डोबर यांनी लॉ सांगितले होते ते बऱ्याच इलेमेंटने फॉलो केले नाही, बरोबर आहे, कारण ते शक्य झालं नाही. पण फर्स्ट टाईम असं झालं की जे लॉ जे आपण जे लॉ बघितले अगोदर, ठीक आहे, मेंडेल्यूसने बनवलेले ते सर्व त्या इलिमेंट्सला फॉलो झाले किंवा ते क्लासिफाईड झाले, ठीक आहे. द मेंडेल्यूस केप सम बँक पेसेस विथ हिज पिरियॉडिक टेबल, दिस वॅकंट स्पेसेस वेअर फॉर द इलिमेंट दॅट वेअर ॲड टू बी डिस्कवर्ड, इट वॉज प्रेडिक्टेड दोज इलिमेंट बिफोर दे वेअर डिस्कवर्ड. ते बघा मित्रांनो आता काय झालं की जो मेंडेल्यूसचा जो पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये मेंडेल्यूसने काय केलं, काही जागा मोकळ्या सोडलेल्या आहेत, बरोबर आहे, काही जागा मोकळ्या सोडल्या आहेत. आता काही जागा मोकळ्या का सोडल्या, त्याचं कारण म्हणजे त्यांना असं वाटलं की जे इलिमेंट आहेत ते कदाचित भविष्यामध्ये त्यांचा शोध लागू शकतो, त्यांचा ॲटॉमिक नंबर असा असू शकते, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तिथल्या जागा मोकळ्या सोडल्यात. मग त्यांनी काय काय सांगितलं होतं, त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं, भविष्यवाणी केली होती की कोणकोणते इलिमेंट ते असणार आहेत, नंतर त्याचा शोध लागेल. बघा त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, हे त्यांनी काय केलं होतं, प्रेडिक्ट केलं होतं. नंतर ॲक्च्युअल इलिमेंट फाउंड, म्हणजे नंतर कोणता इलिमेंट सापडला त्याऐवजी, तर बघा स्कँडियम, गॅलियम आणि जर्मनियम हे इलिमेंट सापडले होते. तर बघा, तर आता आपण इथं प्रॉपर्टीज बघूया काही, ठीक आहे. इका ॲल्युमिनियम मेंडेल्यूस प्रेडिक्शन,
आता मेंडेलीयुजने काय सांगितलं होतं की इका ॲल्युमिनियम सापडणार आहे. सपोज त्यांनी सांगितलं आहे की इका ॲल्युमिनियम सापडणार आहे म्हणून मी त्यांच्यासाठी ही जागा मोकळी सोडतो आहे, बरोबर आहे. त्यानंतर ॲक्च्युअल जो शोध लावला, ॲक्च्युअल शोध लागला त्यानंतर जो इलिमेंट सापडला तो होता गॅलियम. तो काय सापडला? गॅलियम. नंतर बघा, आता जे मेंडेलीयुजने जे काही त्याचे पॅरामीटर सांगितले होते, ॲटॉमिक मास सांगितलं होतं, डेन्सिटी सांगितली होती, मेल्टिंग पॉईंट सांगितला होता, ते सांगितलं होतं, आणि नंतर गॅलियम सापडला त्याचं जे ॲक्च्युअल ॲटॉमिक मास होतं, डेन्सिटी ती काय होती आपण बघूया. तर बघा मित्रांनो, ॲटॉमिक मास मेंडेलीयुजने सांगितलं ते होतं 68, पण नंतर ते सापडलं 69.7. डेन्सिटी 5.9 त्यांनी सांगितली होती आणि जी ॲक्च्युअल सापडली ती आहे 5.94. म्हणजे जवळपास दोन्ही बघा, वरचे दोन्ही पॅरामीटर सारखे होते. मेल्टिंग पॉईंट लो होता, त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा लोच आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ECl3 GSCl3 होता, ठीक आहे फॉर्म्युला. तर मित्रांनो अशा प्रकारे नंतर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड E2O3 GA2O3, ठीक आहे याचे इलिमेंट जवळपास सारखेच आहेत तिथं. नंतर नेचर ऑफ ऑक्साईड अपोटेरिक ऑक्साईड आहे, ठीक आहे. अम्फोटेरिक ऑक्साईड दोन्हीकडे सुद्धा नेचर ऑफ ऑक्साईड सेमच आहे. म्हणजे ज्यांनी जे सांगितलं होतं, जे प्रेडिक्ट केलं होतं, एकदम बरोबर तशाच प्रकारचं सापडलेलं आहे, पण थोडासा त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. त्यानंतर आहे डिमेरिट्स. डिमेरिट्स म्हणजे नेमकं कोणकोणत्या गोष्टीचा लॉस झाला किंवा काय गोष्टी आपण त्याचं साध्य करू शकलो नाही ते बघायचं आपल्याला. द होल नंबर ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द इलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. म्हणजे बघा काय झालेलं आहे. आता ज्यावेळेस मेंडेलीयुजनं तो पिरियॉडिक टेबल तयार केला त्याच्यामध्ये बघा, कोबाल्ट आणि निकेल यांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत जवळपास ते सेमच आहेत, ठीक आहे. ॲटॉमिक मासेस दोघांचे जवळपास सेमच आहेत, ठीक आहे. 0.1 का 2 फरक आहे फक्त पॉईंटमध्ये, ठीक आहे. तर दोघांचेही ॲटॉमिक मासेस सेम असल्यामुळं तिथं कन्फ्युजन निर्माण झालं की अगोदर कोणाला ठेवायचं. तिथं कन्फ्युजन असं निर्माण झालं की निकेलला अगोदर ठेवायचं की कोबाल्टला अगोदर ठेवायचं. मग त्यांचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे हे मात्र मेंडेलीयुज स्पष्ट करू शकले नाही. तर हे त्याचा डिमेरिट होता. नंतर आयसोटोप्स हॅव सम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आता आयसोटोप्स काय असतात? आयसोटोप म्हणजे काय? सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोटोप म्हणजे काय? त्यांची केमिकल जी प्रॉपर्टी असते ते सेम असते, बट त्यांचे ॲटॉमिक मासेस असतात डिफरंट असतात. हा एक मोठा मुद्दा आहे. आपण बघितलं की ज्यांचे ॲटॉमिक मासेस सेम असतात त्यांची केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात, पण इथं असं झालं की काही आयसोटोप्स सापडले. काय सापडले? आयसोटोप्स म्हणजे त्यांचं ॲटॉमिक मास तर सेम आहे पण त्यांची केमिकल प्रॉपर्टी मात्र वेगळी आहे, त्याच्यामुळे त्यांना ठेवायचं कुठं पिरियॉडिक टेबलमध्ये हे सुद्धा मेंडेलीयुज यांना समजलं नाही. देन बघा, व्हेन इलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन द ॲटॉमिक मासेस डज नॉट अपियर इन द युनिफॉर्म. इट इज नॉट पॉसिबल therefore to predict the how many elements could be discovered between the two heavy elements. तर मित्रांनो आता यांनी काय केलं होतं, ॲटॉमिक मासेस जसे इन्क्रीज होतात त्यानुसार त्यांनी त्यांचं अरेंजमेंट केलं होतं, पण जे अरेंजमेंट होतं ती इन्क्रीजिंग ऑर्डर होती ती कशी होती? युनिफॉर्म नव्हती. म्हणजे बघा, जर 5 असेल, नंतर 7 असेल, नंतर 9 असेल, अशा प्रकारची ती युनिफॉर्म नव्हती, ठीक आहे. कुठं कुठं काय व्हायचं, कुठं कुठं लगेच ॲटॉमिक मास खूपच जवळ असायचे, कुठं कुठं खूपच दूर असायचे, म्हणजे खूप वेगळा असायचा. त्याच्यामुळे त्यांच्या मधामध्ये कोणता एलिमेंट नवीन सापडणार आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास काय असणार आहे आणि तो ठेवायचा कुठं, हा सुद्धा मोठा प्रश्न मेंडेलीयुजांना पडला होता. देन बघा, हायड्रोजन रिसेंबल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज द हॅलोजन्स, देअरफोर नो फिक्स पोझिशन कुड बी गिवन टू द हायड्रोजन इन द पिरियॉडिक टेबल. आणि मेंडेलीयुज यांनी काय केलं, हायड्रोजनला फिक्स असं पोझिशन देऊ शकलं नाही. का? कारण हायड्रोजनमध्ये अल्कली आणि हॅलोजन असे दोन्ही सिमिलर प्रॉपर्टीज होत्या. अल्कली पण होता आणि हॅलोजन पण होता, त्यांच्यामुळे याला नेमकं द्यायची कोणती जागा पिरियॉडिक टेबलमध्ये ही सुद्धा मेंडेलीयुज यांना समजलं नाही. त्याच्यामुळे हे त्यांचे काहीतरी डिमेरिट्स आहेत. तर हे डिमेरिट्स होते मेंडेलीयुज यांचे, ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक ना एक पॉईंट आपण कव्हर केला,
एक ना एक पॉइंट आपण मराठीमध्ये सांगितला आणि कशा प्रकारे तुम्हाला समजेल याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि काही चुकी जर तुम्हाला वाटली असेल तर नक्की व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला मेन्शन करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देऊ शकू. मित्रांनो, हे होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मित्रांनो, हे बघितले तीन सायंटिस्ट होते, यांनी कशाप्रकारे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं, त्यांचा क्रायटेरिया काय होता आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता होती, ती कशी नंतर शोध लागत गेली, ती कशी बदलत गेली आणि शेवटी मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशाप्रकारे डेव्हलप झाला, कशाप्रकारे 118 एलिमेंट क्लासिफाय करण्यात आले, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि आमच्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.